नमस्कार, मी नवनाथ बन, करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर दागिने हा जेवढा नाजूक विषय आहे तेवढा स्त्रियांसाठीचाही नाजूक विषय आहे, कारण दागिने कुणाला आवडत नाहीत। प्रत्येक स्त्रीला आपल्या अंगावर दागिना असावा असं वाटतं, आणि परंतु ते दागिने घडवतानाचे हात कसे असतात, दागिने घडवण्यासाठी करिअरच्या कुठल्या वाटा आहेत, या सगळ्या विषयात आपण बोलणार आहोत। आणि त्यासाठी डॉक्टर सचिन लड्डा आपल्या सोबत आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे। सचिन सर पीव्ही पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य आहेत आणि मागच्या अनेक वर्षांमध्ये या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा दाखवून देतात। सर, अगदी सुरुवातीलाच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्वेलरी डिझायनिंग बेसिक ते म्हणजे काय, ते एकदा विद्यार्थ्यांना कळलं की मग त्यात करिअरच्या कुठल्या वाटा आहेत हे आपल्याला सुकर होता येईल। ज्वेलरी डिझाईन बद्दल जेव्हा आपण बोलतो तर एक स्टोरी टेलिंगचं काम एक ज्वेलरी डिझायनर करतो, ठीक आहे। जसं आपण विचार केला, वेगवेगळ्या टाईपचे ज्वेलर्स अवेलेबल आहेत, ज्वेलरी एक मोठा प्रोफेशन आहे, बरोबर। तर वेगवेगळ्या ज्वेलरीचं डिझाईन करणं, डिझाईन करून त्याला मॅन्युफॅक्चर करणं, हे नेमकं काम ज्वेलरी डिझायनरचं असतं, ज्वेलरी डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरचं असतं, बरोबर। ज्वेलरी डिझाईन मध्ये 1995 पर्यंत ज्वेलरी डिझाईनचा असा काही कोर्स नव्हता, बरोबर। ज्याप्रमाणे ज्वेलरी हे वंशानुवंश एका परंपरेपासून दुसरीकडे ट्रान्सफर होत होतं, बरोबर। त्या पिरियडला 1995 वर्ल्ड बँकची एक स्कीम होती नॉबेल कोर्सेस लॉन्च करायची, तर त्या पिरियडला एसएनडीटी विद्यापीठाने, एसएनडीटी वुमेन्स युनिव्हर्सिटीने एक ज्वेलरी डिझाईन मध्ये आपण कोर्स का नाही करू शकत, बस तोच एक मार्ग करून वर्ल्ड बँकच्या प्रोजेक्टने एशियातला पहिला कोर्स आपण प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक मध्ये लॉन्च केला। या ज्वेलरी डिझाईन कोर्स मध्ये, ज्वेलरी डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग कोर्स मध्ये ज्वेलरी प्रेशियस मेटल्स, गोल्ड असतो, सिल्वर असतो, प्लॅटिनम असतो, वेगवेगळ्या मेटल्सवर आपण काम करतो, त्यांचं डिझाईन, त्यांचं शास्त्रोक्त पद्धतीने डिझाईन वर्कआउट करून घेणं, डिझाईन केल्यानंतर त्याला मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं याचं नॉलेज आपण देतो, अगदी सुरुवातीपासून फायनल प्रोडक्ट होईपर्यंत। आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा विचार करतो स्टोन, ज्वेलरीमध्ये स्टोन लावल्या जातात, बरोबर, तर त्या स्टोनचं सेटिंग, प्रेशियस स्टोन्स असतात, जेम्स असतात, जसं डायमंड असतो, नंतर वेगवेगळ्या अजून स्टोन असतात, नीलम असतो, बरोबर, तर त्यांचं पॉलिशिंग, त्यांचं पॉलिशिंग करून त्याचं सेटिंग करणं, त्या पर्टिक्युलर रिंग असो या तुमचा नेकलेस असो त्याच्यामध्ये सेटिंग करणं, हे पूर्ण काम, या पूर्णचं शास्त्रोक्त पद्धतीचं जे ट्रेनिंग दिलं जातं ते ज्वेलरी डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये दिलं जातं। त्या ज्वेलरी डिझाईनिंग मध्ये कुठले कुठले कोर्स आहेत जेणेकरून विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये शिकता येईल आणि ते किती वर्षाचे साधारणपणे? आता जर तुम्ही कोर्सेस बद्दल जेव्हा बोलताय तर कोर्सेस सर्टिफिकेट कोर्स, नंतर डिप्लोमा कोर्स येतो, नंतर आता डिग्री कोर्स चालू झाला। अच्छा, ठीक आहे। सर्टिफिकेट कोर्सेस हा एक महिन्यापासून 6 महिन्यापर्यंत असतो। डिप्लोमा कोर्सेस, अगर डिप्लोमा मध्ये आपण अप्रूव्ड आणि नॉन अप्रूव्ड असं कित्येक बॉडी आहेत, जिमोलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया झाला, जीआयए, जीजीसीपीआय यांची एक असोसिएशन आहे, ते आपले कोर्सेस प्रोफेशनल वेने रन करतात आणि ते त्यांना सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स म्हणतात। पण अगर आपण आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये बोलायचं झालं की जेव्हा आपण डिप्लोमा म्हटलं तर डिप्लोमा हा 2 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा कोर्स असतो, डिग्री 12वीनंतर 3 वर्षाचा असतो, तर त्या हिशोबाने अगर विचार केला तर डिप्लोमा हा 3 वर्षाचा कोर्स 10वीनंतर आणि डिग्री कोर्स हा 12वीनंतर 3 वर्षाचा। आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याला याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याची प्रोसेस काय असते, सीईटी एक्झाम असते का, मार्क कितीपर्यंत असावेत विद्यार्थ्याला? अगर तुम्ही अप्रूव्ड इन्स्टिट्यूट बद्दल बोलणार महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोजून 5 ते 6 इन्स्टिट्यूट आहे जे अप्रूव्ड आहेत, बरोबर। त्याच्यातले डिप्लोमावाले इन्स्टिट्यूट आहे आणि डिग्रीवाले आहेत, ठीक आहे। डिप्लोमाला आणि डिग्री दोन्ही इन्स्टिट्यूटला पात्रता परीक्षा वगैरे काही नसते, ठीक आहे। अगर तुम्ही मला विचारणार की याची पात्रता काय, तर अशा कंडिशनला मी सांगेल फक्त आणि फक्त पॅशन। डिझाईनचं तुमच्यात अगर पॅशन असेल तर तुम्ही डेफिनेटली एक चांगलं करिअर याच्यामध्ये घडू शकता। गुणांची आठ नाहीये, फक्त तुमची करण्याची इच्छाशक्ती पाहिजे जबरदस्त। परफेक्ट बोलला तुम्ही। आता जसं आपण विचार केला 66,000 करोडची ही इंडस्ट्री आहे, 66,000 करोड आणि वर्ल्डचे 20% गोल्ड आपण वर्कआउट करतो, मतलब कंझ्युम करतो, एवढी मोठी 5,000 वर्ष पुरानी आपली परंपरा आहे ज्वेलरी बद्दल, तर याच्याहून बेटर करिअर मला तरी या कंडिशनला वाटत नाही, बरोबर आहे। तर ते ट्रॅडिशनल इंजिनियर आणि ह्यापेक्षा पण याच्यात नाविन्यपूर्णता मला जाणवते, बरोबर आहे। खूप चांगली माहिती दिली। त्याच्यावर मला आणखी एक सांगा, एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगचा कोर्स करत किंवा एखादा दुसरा कोर्स करत ज्वेलरी डिझायनिंगचा कोर्स करता येतो का?
चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता अगर तुम्ही हा कुठे ना कुठे तुम्ही पार्ट टाइम किंवा वीकेंड किंवा डिस्टन्स कडे तुम्ही मोड होता हुआ मला दिसतंय, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतोय, अगर खरंच तुम्हाला करिअर ज्वेलरीमध्ये बनवायचं असेल, ज्वेलरी डिझायनिंग मध्ये बनवायचं असेल, प्लीज त्याला पार्ट टाइम मध्ये कन्सिडर करू नका, ठीक आहे. फुल टाइम कोर्स आहे आणि या कोर्समध्ये 90% प्रॅक्टिकल असतो, फक्त 10% थेरी असतो. 90% प्रॅक्टिकलची गोष्ट केली, जसं जसं तुम्ही प्रॉडक्ट बनवणार, जसं जसं डिझाईन करणार, मॅन्युफॅक्चर करणार, तसं तसं तुमचं कलागुणाला वाव भेटेल, बरोबर, ठीक आहे. आणि हे डिस्टन्स पार्ट टाइम आणि याच्या मोडमध्ये नाही वर्कआउट होऊ शकणार. तर एक 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 कुठेतरी एक्सपर्ट होण्याच्या नाते मला या जे आम्ही एज्युकेशन प्रोव्हाइड करतो, आमच्याकडे तर 80%च्या खाली आम्ही अटेंडन्स मान्यच करत नाही. अच्छा, ठीक आहे. आणि या कोर्समध्ये तुम्हाला सांगतो की तुमचा पॅशन, तुमचा इंटरेस्ट, तुम्हाला कित्येक कोर्सेसमध्ये असं असतं की मुली बंक करतात, मुलं बंक करतात. माझ्या इथे बंकचा कन्सेप्ट काय येत नाही, कारण त्यांना आवड असतो, त्यांना सांगायला लागतं की बाबा 5:30 निघा तुम्ही, पण ते निघत नाही. तर तो पॅशन ज्याच्यात आहे त्यांनी डेफिनेटली याच्यात कोर्स करायला यायला हरकत नाही. साधारणतः ऍडमिशन घेताना त्याचं फी स्ट्रक्चर काय असतं, कितीपर्यंत फीस असते, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते परवडेल का नाही हे विचारतात. बघा, 30,000 सर्टिफिकेट कोर्स ते डिग्री कोर्स बद्दल बोलतो मी तुम्हाला, 30,000 3,50,000 याचं फीचं एक स्ट्रक्चर आहे पर इयर, ठीक आहे. म्हणजे पर कोर्स, काही ठिकाणी सर्टिफिकेट कोर्सेस पर कोर्स असतात, डिप्लोमा कोर्सेस पर इयर आणि डिग्री कोर्सेस ते पण पर इयर, बरोबर. 3,50,000 आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये अगर जसं कन्सिडर करा तुम्ही बी होक बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, 3 इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करतात हे एज्युकेशन, जसं औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये आहे, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहे, एसएनडीटी वुमेन्स युनिव्हर्सिटीमध्ये आहे. तिथे फीचं स्ट्रक्चर अगर तुम्ही बघणार तर 20,000 ते 90,000 दरम्यान आहे. अच्छा, म्हणजे साधारणतः मध्यमवर्गीय कुटुंबात सुद्धा ते त्यांना परवडू शकेल असं. मध्यमवर्गीय कुटुंबाला 100% का परवडणार, इव्हन कास्ट बेस्ड स्कॉलरशिप पण या कोर्सेसला प्रोव्हाइड करतात. अच्छा, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला स्कॉलरशिप आणि ह्या सर्व गोष्टी भेटतायत, तर खरंच एक अशी अशी असं समुद्र आहे, एक चांगली संधी विद्यार्थ्यांना, त्याला तुम्ही एनकेश करायला पाहिजे. हो, बरोबर. याला जोडूनच आणखी एक प्रश्न की समजा एखादा विद्यार्थी याच्यातून पास आउट झाला, डिग्री घेतली आणि त्याला चांगलं स्किल आहे, तर त्याला करिअर कुठे कुठे, म्हणजे नोकरीच्या ऑपॉर्च्युनिटी, कारण लर्निंग सोबत अर्निंग सुद्धा खूप महत्वाचं असतं, तर करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी कुठे कुठे आहे. चांगला प्रश्न आहे तुमचा. तुम्ही करिअर आणि जॉब प्रॉस्पेक्ट बद्दल बोलताय, माझा स्वतःचा अनुभव सांगतोय की आमच्याकडे एका मुलीला 3 कंपनी ऑफर करतात जॉब, ठीक आहे. आणि त्याला आता पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या, इट्स अप टू यू ओनली, की तिन्हीमध्ये ते एकाला सिलेक्ट करतात, एकाला सिलेक्ट करून 6 महिने काम करतात, 7व्या महिन्याला त्यांनी त्यांचं स्टार्टअप चालूच करायला पाहिजे. म्हणजे एंटरप्रिनर ते बाय डिफॉल्ट बनतात, ठीक आहे. तर अशा कंडिशन्समध्ये डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे, बरोबर. तर जेव्हा सप्लाय कमी आहे तर तुमचं जो जॉब प्रॉस्पेक्ट बद्दल बोलणार, तुमचं इनिशियल पेमेंट चालू होतं 15,000, डिप्लोमा लेवलचं बोलतो मी तुम्हाला, 15,000 चालू होतं. एक वर्षाचा कोर्स केला साधारण आवडीने तर साधारण 15,000 10 ते 15,000 एका वर्षाच्या, आणि 3 वर्षाच्या डिप्लोमाला तर मी तर 15 ते 20,000 समजतोय. 3 कंपनी आहे तर आम्ही तर म्हणतोय की जी कंपनी चांगलं पेमेंट देते त्याला आम्ही वर्कआउट करून घेतो की बाबा रे ठीक आहे, आमच्या मुलींना जर जास्त पेमेंट भेटून मी आपके पास तुमच्याकडे ज्वेलरी डिझाईनिंग मध्ये साधारणतः 2 प्रकार आपण बोलताना चर्चा केली, ते मॉडर्न आणि पारंपरिक. तर याच्यामध्ये कुठल्या याला प्रेफरन्स दिला पाहिजे विद्यार्थ्यांनी आणि कशाला जास्त डिमांड आहे? बघा, प्रेफरन्स बद्दल बोलू नका. मी पहिले सांगितलं की जेव्हा किंवा पात्रताची गोष्ट करतात आणि डिस्कशन होते तर कित्येकदा पात्रता आपण म्हणतो की 10वी लागेल का 12वी लागेल, पण अगर तुम्ही मला विचारणार की सर या कोर्सला पात्रता काय, मी एकच बोलणार तुम्हाला, पॅशन ही एकमेव पात्रता आहे, ठीक आहे. आणि त्या बेसिसवर जेव्हा आपण डिस्कस करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तर तुम्ही ज्या वेने त्या गोष्टीला घेणार त्या वेने आउटकम्स भेटणार तुम्हाला, बरोबर. तुम्ही कसं घेता हे तुमच्यावर डिपेंड करेल. आणि पारंपरिक वर्सेस तुम्ही मॉडर्न ज्वेलरी बद्दल बोलताय, तर पारंपरिक मध्ये 22 दिवस कमीत कमी लागतात एक ज्वेलर, ठीक आहे. म्हणजे आपल्याला तो ज्वेलरीचा आपण जेव्हा विचार करतो की 350 रुपये प्रति ग्राम मी मेकिंग चार्जेस दिले, अरे बापरे खूप चार्जेस आहेत, हे प्रश्न येतो. पण त्याच्या मार्क्सची जी मेहनत आहे ती कमी लोकांना कळते, ठीक आहे. 22 दिवस एका बँगल आणि याच्यासाठी अगर विचार केला बनवायला लागतो, ठीक आहे. तो एक प्रकार झाला, त्याच्यात तुमचं स्किलसेट डेव्हलप होत आहे. अगर एका डिझायनरला
शोल्डरिंग कळालं, एका डिझायनरला त्याच्यातला जो मतितार्थ ज्याला म्हणतो आपण त्याच्यातला जो सोल असतो तो कळालं, तर जेव्हा तो डिझाईन करतो तर तो डिझाईन एकदम मनातून करतो. बरोबर. तर तो कंपल्सरी आहे. ट्रॅडिशनल ज्वेलरी पण यायलाच पाहिजे. आणि मॉडर्न ज्वेलरी बद्दल विचार केला तर कम्प्युटर एडेड डिझायनिंग होते. कॅडकॅम मशीन असतात, तुम्ही डिझाईन कम्प्युटराईज करा आणि त्याला एक 1.5 ते 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट तुमच्या हातात भेटतो. अच्छा, ठीक आहे. तर मला तरी असं वाटतं की कॉम्बिनेशन मध्ये तेव्हा 70% तुम्ही ट्रॅडिशनल नॉलेज घ्या, कारण ओल्ड इज गोल्ड ज्याला म्हणतो. ठीक आहे, म्हणजे जे शिकायला तुम्हाला ओल्ड मधून भेटेल ते नवीन मिळणार. ठीक आहे, तर 30% तुम्ही कॅडकॅम कडे लक्ष द्या, 70% पारंपरिक लक्ष द्या. म्हणजे दोन्हीची सांगड घालून जर का केलं तर त्याला फायदा होऊ शकतो. त्याला जोडून आणखी एक प्रश्न, समजा आता एखादा विद्यार्थी 10वीला आहे 12वीला आहे शिकतोय आणि त्याला भविष्यात याच्यामध्ये करिअर करायचं, तर त्याला कुठल्या गोष्टीची आवड पाहिजे, त्याचे बेसिक स्किल त्याच्याकडे काय हवीत? आर्ट, डिझायनिंग बद्दल तुमचं पॅशन, ती एकमेव पात्रता, एकमेव रिक्वायरमेंट आहे. अच्छा, ठीक आहे. आता मला कितीदा म्हणतात की सर, आपण जेव्हा ऍडमिशन प्रोसिजर स्टार्ट करतो तर आपण इंटरमिजिएट झालं की नाही झालं हे बघायला पाहिजे, त्याचं डिझायनिंग कसं आहे, त्याचं एक लिटल बिट एंट्रन्स घ्यायला पाहिजे, असे भरपूर गोष्टी डिस्कशन मध्ये निघतात. पण अगर तुम्ही मला विचारणार ना, एक ब्लँक माइंड पर्सन जेवढं चांगलं डिझाइन करू शकतो तेवढं ते ज्याला नॉलेज आहे तो करेल नाही करेल प्रश्न निर्माण. बरोबर आहे. आणि आपण जसं सॉफ्टवेअर बद्दल बोललो तर त्याला कुठली सॉफ्टवेअर वगैरे हाताळता आली पाहिजे, त्याचं बेसिक नॉलेज काय असावं त्याला? बघा, कोर्सेस जसं तुम्ही मागे विचारलं, मागे बोलला मला की कोणकोणते कोर्सेस आहेत, सर्टिफिकेट कोर्सेस मध्ये कॅडकॅम कोर्स येतो, ज्वेलरी डिझाईन येतो, ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग येतो, स्टोन सेटिंग येतो, ठीक आहे, ज्वेलरी कास्टिंग येतो, वेगवेगळे कोर्सेस येतात. बरोबर. तर त्या बेसिसवर सॉफ्टवेअर बद्दल अगर तुम्ही म्हणायचं, सॉफ्टवेअर हा एक भाग झाला ज्वेलरी डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग, तो मेन नाही आहे. तो पार्ट आहे, फक्त पार्ट आहे. आणि तो पार्ट आपण सेकंड इयर नंतर शिकवतो. अच्छा, पहिले तू ट्रॅडिशनल समजून घे, आपली हिस्ट्री काय, कारण हिस्ट्री अगर तुम्ही विचारलं राजस्थान मध्ये ज्वेलरीचा प्रकार वेगळा असतो, युपी मध्ये वेगळा प्रकार असतो. ठीक आहे, तर आम्ही जेव्हा वर्कआउट करतो तर आम्ही स्टेट बेस्ड प्रोजेक्ट देतो. स्टेट बेस्ड प्रोजेक्ट द्यायचं लॉजिक काय, की त्याला त्या स्टेटचं नॉलेज राहायला पाहिजे. बरोबर. कुठल्या भारताच्या कुठल्या टप्प्यावर कुठले करिअरच्या वाटा असू शकतात त्याबद्दल पण आपण बोलूया. पण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर आम्हाला विचारू शकता. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय करिअर मंत्र. ज्वेलरी डिझायनिंगमध्ये करिअरच्या वाटा या विषयात आपण बोलतोय. या संदर्भात तुमचेही काही प्रश्न असतील तर 0226616 0216 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. अनुष्काताई चांदेकर सध्या आपल्याला बोलतायत नागपूरहून. अनुष्काताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा, मी अनुष्का सालपेकर नागपूरवरून बोलते आहे. मला याच्यामध्ये जर करिअर करायचं असेल तर मला नागपूरला आहे का हा कोर्स अवेलेबल याची माहिती हवी होती. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NSDCचे स्किल बेस्ड प्रोग्राम रन होतात. ठीक आहे, NSDCच्या साईटवर भरपूर इन्स्टिट्यूट नागपूरमध्ये पण अवेलेबल आहेत. तुम्हाला त्या NSDCच्या साईटवर चेकआउट करायला लागेल. जे 1 to 4 म्हणजे 1 ते 4च्या दरम्यान लेवलच्या दरम्यान ते तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, आणि त्या ट्रेनिंग जवळपास 250 ते 300 अवर्सचे असतात. ठीक आहे, प्रधानमंत्री किमान कौशल योजनेच्या अंडर मध्ये पण हे कोर्सेस चालतात. अच्छा, म्हणजे त्यांना ऑनलाइन ऍडमिशन चेक करून ते त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात आणि त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो. आपल्याला आणखी एक कोण आहे, हेमंत भामरे बोलतायत नाशिकवरून. हेमंत जी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हेमंत, आवाज पोहोचतोय? हो सर. हा, सलग एका वाक्यात प्रश्न विचारा. डिझाईनचंच काम करतो तर मग मला. हो सर, म्हटलं मी पण डिझाईन. हो, तेच आता नाशिकला काल कॉल केला होता सर, पण मला जरा त्यांनी जास्त सांगितलं तर या पुढे नाशिक मध्ये आहे का ही शाखा? नाशिक मध्ये त्यांना करिअरच्या काय संधी आहेत आणि तिथे काही त्यांना कोर्स घेण्यासाठी कॉलेजेस आहेत का? बरोबर. नाशिक मध्ये एक आपलं SNDT नाही पण तुम्ही मेल आहात. ठीक आहे, जसं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोललात की तुम्ही ज्वेलरी इंडस्ट्रीमध्येच काम करतात. बरोबर. तर आता NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSQF लेवलच्या अंडरमध्ये काही कोर्सेस 1 to 4 जे आता मी थोड्या वेळपूर्वी सांगितलं ते कोर्सेस तिथे पण वर्कआउट होतात. तुम्ही NSDCच्या साईटवर गेलात तर त्यांचे ट्रेनिंग पार्टनर तुम्हाला तिथे बघण्यात येईल. एक दुसरं, प्रधानमंत्री किमान कौशलच्या अंडरमध्ये पण तिथे दोन कॉलेजेसला हे कोर्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत.
अच्छा, आपल्याला आणखी एक कोण आहे, महेश बोंद्रे बोलतायत कोल्हापूरहून. महेशजी स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, मी कोल्हापूरमधून बोलतोय. माझी मुलगी आता दहावी. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हा, माझी मुलगी दहावी आता झालेली आहे. तर सर, त्या कोल्हापूरमध्ये तो काय कोर्स आहे का आपला? अच्छा, दहावी झाली आणि दहावीनंतर कोल्हापूरात काय शिकवता येईल? नाही, कोल्हापूरमध्ये एसएच कोर्सेस नाहीत. अगर तुम्ही विचार केला की महाराष्ट्रामध्ये फक्त 4 ते 5 ठिकाणी हे कोर्सेस रन होतात. ठीक आहे, मुंबई झालं, औरंगाबाद झालं, पुणे युनिव्हर्सिटी झालं. समजा अशा एखाद्या कोल्हापूरच्या विद्यार्थिनीला पुण्यात येऊन किंवा मुंबईत येऊन शिकायचं असेल तर तिथे हॉस्टेलची वगैरे सोय असते कॉलेजला अटॅच? हो, हॉस्टेलची सोय असते. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पण सर्व ठिकाणी हॉस्टेलची सोय आहे. कारण शेवटी कुठे ना कुठे ज्वेलरी डिझाईन कोर्सेसला प्रमोट करणं हे त्याच्या मागचं उद्दिष्ट असू शकते. हो, त्यामुळे कोल्हापुरात असेल तरी अडचणीचं कारण नाही, त्यांनी पुण्यात किंवा मुंबईत येऊन सुद्धा शिकू शकतो. बिलकुल बिलकुल. मला आणखी एक असं विचारायचं की मागच्या काही वर्षापासून बी व्होकेशनल कोर्सला विद्यार्थ्यांचा खूप ओढा वाढलेला आहे, विद्यार्थी त्याला प्रेफरन्स देतात, तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. बघा, बी व्होक आणि जनरल कोर्सेसमध्ये जो मेजर डिफरन्स आहे, बी व्होकमध्ये जे एनएसक्यूएफ लेवल आहे 1 to 10 याच्या अंडरमध्ये एज्युकेशन होते. ठीक आहे, आणि ट्रॅडिशनल एज्युकेशनमध्ये आपलं जसं बीए बीकॉम जसं जनरल डिग्री असते ती डिग्री असते. ठीक आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर यामध्ये. पण बीओ कोर्सेसमध्ये असं आहे की मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट हा त्याचा मेन यूएसपी म्हणा. की ज्याच्यामुळे अगर कन्सिडर करा की 1 वर्षाचा म्हणजे 3 वर्षाचा कोर्स आहे, बीओ कोर्स त्यांनी वर्कआउट केला, 1 वर्षानंतर त्याला अचानक वाटलं की माझा याच्यात इंटरेस्ट नाही आणि मला हे करायचं की नाही करायचं माझा प्रश्न झाला, तर तो 1 वर्षानंतर जेव्हा बाहेर निघतो तर त्याला डिप्लोमा कोर्स, डिप्लोमा डिग्री भेटते. ठीक आहे, नंतर वापस तो 2-3 वर्ष काम केलं, 2-3 वर्ष काम केल्यानंतर वापस तो अगर जॉईन झाला तर त्याला डायरेक्ट सेकंड इयरमध्ये ऍडमिशन मिळतं. त्यामुळे हा सुद्धा फायदा विद्यार्थ्यांना घेता येऊ शकतो. या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असेल तर आपण ब्रेक नंतर घेऊया, एक छोटासा ब्रेक, लगेच परत येते पाहत्रा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. ज्वेलरी डिझायनिंग मध्ये करिअरच्या संधी या विषयावर आपण बोलतोय. सध्या शशिकांत कुलकर्णी बोलतायत पंढरपूरहून. शशिकांतजी स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. ह्याच्या ब्रँच कुठं कुठे आहेत आणि ह्याला वयोमर्यादा आहेत का? अच्छा, महत्वाचा प्रश्न. एज लिमिट आहे का? नाही, एज लिमिट तर नाही. ठीक आहे, आणि ब्रांचेस बद्दल अगर तुम्ही विचार करणार तर औरंगाबाद मध्ये एक आहे दयानंद कॉलेज, जिथे बी ओक ज्वेलरी डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग वर्कआउट होत आहे. त्याच्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहे, नंतर मुंबईमध्ये एसएनडीटी वुमेन्स युनिव्हर्सिटीमध्ये. अच्छा, या 4 ठिकाणी इथे विद्यार्थी आपल्याला शिक्षण घेता येऊ शकतं. याला जोडून एखाद्या विद्यार्थ्याला इथे ऍडमिशन घ्यायचं तर त्यांनी काय काळजी घ्यावी, त्यांनी काय तयारी केली पाहिजे? आता जसं मी पहिले सांगितलं की या सेक्टरमध्ये ज्या वेने एज्युकेशन राहायला पाहिजे, एवढे कॉलेजेस राहायला पाहिजे, ते कुठेतरी कमी जाणवते. ते कमी जाणवण्याचा एक मोठा भाग हा आहे की याला इन्फ्रास्ट्रक्चर यूज लागतो. बरोबर, ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बेस ज्याचं स्ट्रॉंग आहे तो हा कोर्स रन करू शकतो. बरोबर, ठीक आहे. अगर एका सोनाराबद्दल विचार केला तर सोनाराकडे हथियार अगर तुम्ही बघितलं, त्यांचे जे टूल्स असतात जवळपास 40 ते 45 टूल्स आहेत. अच्छा, ठीक आहे. तर त्या बेसिसवर मशिनरीज यूज आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे या कोर्सेसमध्ये एवढे संधी नसतात. पण या 4 याच्यामध्ये तुम्ही वर्कआउट करू शकता. जेव्हा ऍडमिशन घ्यायचं तर हे थोडंसं बघून घ्या की त्या कोर्सला विद्यापीठाची या गव्हर्नमेंटची मान्यता आहे का. दुसरी गोष्ट की त्यामध्ये त्या टाईपचे फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात का. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लेसमेंट रिलेटेड राईट आणि एक्सपोजर, इंडस्ट्री टायप, हे त्यांचं कसं आहे आणि काय आहे. बरोबर, ठीक आहे. आणि या गोष्टीवरच इंटर्नशिप येतो की त्या कन्सर्न पर्सनला इंटर्नशिप प्रोव्हाइड केला जातो का. तर इंटर्नशिप मध्ये जवळपास जॉब सेटिंग होऊन जातो. बरोबर, ठीक आहे. त्याला तसं एक्सपोजर भेटते. तर हे बघणं जर हे काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी. शुभम विधाते बोलतायत आपल्याला पुण्यावरून. शुभमजी स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. जॉब परदेशात काय चान्स असतात का? परदेशात जाण्याचा काही स्कोप असतो का ज्वेलरी डिझाईनिंग करून? ऑब्विसली ज्वेलरी डिझाईनचं परदेशासाठी आता अगर म्हणणार तुम्ही मास्टर डिग्री तर फक्त आणि फक्त अब्रॉड अवेलेबल आहे. अच्छा, ठीक आहे. याच्या पहिले इंडियामध्ये नव्हती डिग्री, बॅचलर डिग्री. आता बॅचलर डिग्री येत आहे. नाही, करिअरच्या संधी आहेत का? हो, डीबीएस घ्या तुम्ही. डायमंड ग्रेडिंग झालं, डायमंड ग्रेडिंगसाठी आफ्रिकन कंट्रीज झाली. ठीक आहे, गोल्डसाठी तुम्ही मलेशिया, दुबई तर एक मोठा हब आहे. हो बरोबर, गोल्डचा हब. त्या बेसिसवर करिअरच्या संधी खूप आहे. आणि हे माझं स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. माझ्या इथे मुली लिटरली 30-40% अब्रॉड गेलेले आहेत. अच्छा, ठीक आहे. त्यामुळे फक्त पॅशन, तुमचं स्किल
तेवढं स्ट्रॉंग राहायला पाहिजे. बरोबर, तुम्हाला आरामाने उचलेल. तुमची करण्याची तीव्र इच्छा असेल तर तुम्हाला परदेशात सुद्धा चांगल्या पगाराची नोकरी आणि चांगल्या प्रकारचं अर्निंग मिळू शकतं. सर, आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. करिअर मंत्रच्या आजच्या भागात आपण इथेच थांबतो, परंतु उद्या आनंद मापुसकर यांच्यासोबत करिअरच्या वेगळ्या वाटा कुठल्या आहेत, ऍडमिशन घेताना काय काळजी घ्यावी, या सगळ्या विषयात आपण बोलणार आहोत. त्यामुळे आज इथेच थांबतो, परंतु ब्रेकवर जाताना एक आठवण, सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी ABP माझा .in आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.